बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने. भारतीय जवान चंदू चव्हाण आज मायदेशी परतणार आहेत. चंदू चव्हाण हे पाकिस्तानच्या ताब्यात होते. त्यांनी चुकून सीमारेषा ओलांडलेली होती. 31 सप्टेंबर रोजी त्यांनी चुकून बॉर्डर ओलांडलेली होती आणि त्याच्यानंतर ते पाकिस्तानमध्ये गेलेले होते. 114 दिवसांनी चंदू चव्हाण यांची सुटका होणार आहे. चंदू चव्हाण हे धुळ्याचे रहिवासी आहेत. वाघा बॉर्डरवर त्यांचं प्रत्यार्पण केलं जाणार आहे. भारतीय सैन्याच्या 37 राष्ट्रीय रायफल्सचे चंदू चव्हाण हे त्याच्यामधले आहेत. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहत आहे. 114 दिवसानंतर चंदू चव्हाण हे आता मायदेशी परतणार आहेत आणि त्याच्यामुळेच एक जल्लोष त्यांच्या मूळ गावी धुळ्यामध्ये पाहायला मिळतोय. दरम्यान चंदू चव्हाण चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्यानंतर ते आतापर्यंतचा घटनाक्रम पाहूया आता ग्राफिक्सच्या माध्यमातून. चंदू बाबूलाल चव्हाण हे 30 सप्टेंबर 2016 रोजी पाकिस्तानी हद्दीमध्ये चुकून गेलेले होते. 37 राष्ट्रीय रायफल्सचे जवान आहेत चंदू चव्हाण. चव्हाण यांना सोडवण्यासाठी भारत सरकार आणि लष्कराचे विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू होते. चव्हाण हे मूळचे धुळ्यातल्या बोरविहीर या गावचे रहिवासी. चंदू यांचे थोरले बंधू ही लष्करात आहेत आणि चंदू चव्हाण यांच्या अटकेच्या बातमीनंतर त्यांच्या आजीचं दुःखद निधन झालं होतं. चंदू चव्हाण यांच्या सुटकेची माहिती मिळताच चंदू चव्हाण यांच्या गावी जल्लोष साजरा केला गेला. गावकऱ्यांनी मिठाई वाटून एकमेकांचं तोंड गोड केलं. मी सर्वात आधी तर सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. जो भामरे साहेबांचा जो प्रयत्न होता आहे, प्रयत्न झालेला आहे, त्यासाठी सक्सेस मिळाला तर मी सर्वात आधी त्यांचाच ऋणी राहील, भामरे साहेबांचा. त्यानंतर जी इंडियन आर्मीचे DGMO साहेब आहे, त्यांनी एवढ्या लेवलवर 2 पाकिस्तानशी संपर्क केला आणि त्यांच्याशी बोलणं केलं तर DGMOंचा मी आभारी राहील. आणि मी माझी जी ड्युटी आहे ती अजून इमानदारीने करेल आणि माझ्या ड्युटीमध्ये काहीच कमी पडू देणार नाही. माझ्या भावासाठी जे प्रयत्न केले त्यांनी, तर त्यासाठी मी शेवटपर्यंत आपल्या देशाचा शेवटचा श्वासपर्यंत देशाचं रक्षण करत राहील. आणि जे आता माझे जे गावकरी आहे, गावकऱ्यांनी जे सपोर्ट केलेला आहे मला, माझ्या नातेवाईकांनी जो सपोर्ट केलेला आहे, तर त्यांचाही मी आभारी राहीन. आणि खास करून जी भूमिपुत्र संघटना आहे महाराष्ट्राची, जे अध्यक्ष आहे, तर त्यांनासुद्धा मी त्यांचासुद्धा आभारी राहीन. त्यांनी जे प्रयत्न केले आणि आपल्या धुळ्याचे जे ब्राह्मण समाज आहे त्यांचा पण मी आभारी राहीन. तर या संदर्भातली मोठी आणि महत्त्वाची बातमी, भारतीय जवान चंदू चव्हाण हे आता भारतामध्ये परतलेले आहेत. वाघा बॉर्डरवर त्यांचं प्रत्यार्पण केलं जाणार होतं, ते झालेलं आहे. चंदू चव्हाण हे पाकिस्तानच्या ताब्यात होते. 114 दिवसानंतर चंदू चव्हाण हे आता मायदेशी परतलेले आहेत. चुकून त्यांनी सीमारेषा ओलांडलेली होती. जवळपास 114 दिवसानंतर ते आता भारतामध्ये परतलेले आहेत त्यांच्या मूळ गावी. त्या ठिकाणी कसा जल्लोषाचं वातावरण होतं ते आपण पाहिलेलं आहे. वाघा बॉर्डरवर त्यांचं प्रत्यार्पण झालेलं आहे. 29 सप्टेंबर रोजी चुकून त्यांनी सीमारेषा ओलांडलेली होती. त्यांचे भाऊ आहेत आपल्यासोबत भूषण चव्हाण. चव्हाणची काय वाटतंय, काय प्रतिक्रिया आहे तुमची? चंदू चव्हाण हे आता 114 दिवसानंतर घरी परतणार आहेत. मॅडम, मी तर सर्वात आधी आभारी राहील मी भारत सरकारचा आणि जे भामरे साहेबांनी जे प्रयत्न केले यामुळे जे धुळ्याचे, तर त्यांचं मी जीवनभर त्यांना कधीच थँक्यू म्हणणार नाही. मला जर त्यांच्यासाठी काही करता आलं तर मी माझ्या परीने करेल मॅडम, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि त्यानंतर जे यश आलेलं आहे आपल्या भारत सरकारला, DGMOन मी एवढ्या आर्मीचा सुद्धा मी रिस्पेक्ट करेल आणि माझी जी ड्युटी मी अजून इमानदारीने करेल आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ह्या देशाचं जे मी रक्षण करता आलं तर मी रक्षण करेल मॅडम. गावामध्ये तुमच्या जल्लोषाचं वातावरण तर आहेच, मात्र घरामध्ये सुद्धा आहे. एक आनंदाचा क्षण तुमच्यासाठी म्हणावा लागेल, घरातल्यांच्या काय प्रतिक्रिया आहे? मॅडम, घरात तर आता आमचे फक्त आजोबा आहे आणि घरात तर सगळे जाता एवढे आनंदी आहे. आता आम्ही सगळे मी पाठवलो सुद्धा, म्हटलं जा आणि पेढे वगैरे घेऊन ये जे मिठाई आणायची, आणि मुलं स्वतःहून फटाके आणायला लागले, फटाके फोडायला लागले, काही नाचायला लागले, जल्लोष करताय सगळेजण आणि घरातले सुद्धा फार आनंदित आहे. आणि मी पण स्वतः मॅडम इतका आनंदित आहे की आमचं जो डबल एवढं म्हणजे माझ्यावर जे प्रसंग आला होता आमच्या परिवारावर, जसं आजींचं सुद्धा असं झालं आणि चंदूचं असं झालं, आणि त्यानंतर आज डबल खुशी सुद्धा येणार आहे. मी स्वतः चंदू सुद्धा काका बनणार आहे काही दिवसानंतर,
7 फेब्रुवारीची डेट आहे आणि चंदू पण रिलीज झाला म्हणजे फार आनंदाची बातमी झाली। चव्हाणजी, ज्या क्षणाला तुम्हाला कळलं की चंदू चव्हाण आता परतणार आहेत, भारतामध्ये येणार आहेत, मायदेशी परतणार आहेत, त्यावेळेला पहिली प्रतिक्रिया तुमची काय होती, काय वाटलं होतं तुम्हाला त्यावेळेला? मॅडम, मी सर्वात मोठं श्रेय फक्त भांबरे साहेबांना देऊ शकतो मॅडम, कारण त्यांनीच एवढे जे प्रयत्न केले तर त्यांचं मी ऋणी राहील आणि मला वाटत नव्हतं ज्यावेळेस हा क्षण आला 29 सप्टेंबरला असा इन्सिडेंट झाला आणि मला वाटत नव्हतं की चंदू नक्की परत येईल असं। त्यांच्याकडे ऑफिशियली जे बोलणं होतं त्याच्यावरून आणि मी लेटर पाठवले, पीएम ऑफिसला लेटर पाठवले, त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही प्रयत्न चालू आहे तर चंदू नक्की परत येईल आणि फॉरेन मिनिस्ट्रीने टेक ओव्हर केलं होतं केस, त्यानंतर मी स्वतः फॉरेन मिनिस्ट्रीमध्ये जाऊन त्यांनी सुद्धा सांगितलं होतं आम्ही तुम्हाला लेटर पाकिस्तानला ऑलरेडी पाठवलेले आणि डीजीएमओ स्वतः बोललेले होते, डीजीएमओने म्हणजे लिखित पाठवलं होतं मला, मी इतक्या वेळेस बोललेलो आहे तर त्यांचा सुद्धा मी आभारी राहीन आणि माझी जी ड्युटी आहे ती निश्चित मॅडम मी एवढ्या इमानदारीने करेन, आपल्या देशाच्या रक्षणासाठी माझे प्राण जरी गेले तरी चालेल पण मी माझ्या देशाचं रक्षण अजून कठोरतेने करेन। मोठा दिवस आजचा म्हणावा लागेल तुमच्यासाठी, संपूर्ण भारतवासियांसाठी। चव्हाणजी, सर्वच पातळीवर कशा पद्धतीने प्रतिसाद तुम्हाला मिळालेला होता? मॅडम, मला प्रतिसाद म्हणजे सगळ्याकडून मॅडम मला वाटत होतोय आधीपासूनच माझ्या मनामध्ये भरपूर असं मी आशा ठेवलेली होती, जसं आता 29 लास्ट झालं काही दिवसानंतर आजची जो झालं आणि आधी त्यांनी एक्सेप्ट केलं नव्हतं परत त्यांनी एक्सेप्ट केलं, हां मग त्यानंतर आशा वाढली आणि परत मी फॉरेन मिनिस्ट्री मी स्वतः सुषमाजींना भेटलो, त्यानंतर मनोहर पर्रिकर सरांना भेटलो तर त्यांनी सुद्धा मला विश्वास दिला होता की चंदूला आणू आम्ही, तर मग तेव्हा सुद्धा एक आशा आली होती, परत आशा परत चालली जायची मॅडम, कारण असं व्हायचं काही दिवसानंतर काहीच न्यूज नाही राहायची चंदूची कोणी, म्हणजे मी स्वतः जाऊन एवढं फॉरेन मिनिस्ट्रीमध्ये जाऊन सुद्धा मला असं म्हणजे व्यवस्थित असं रिप्लाय मिळायचं आणि वाटायचं नाही की चंदू वापस येईल, बरं मी जे स्वतः प्रयत्न केले होते जसं पीएमला लेटर लिहिलं त्यानंतर फॉरेन मिनिस्ट्रीमध्ये हे सगळे जे लेटर पाठवले तर भारत सरकारने निश्चित प्रयत्न केलेले आणि जे पाकिस्तानमध्ये जे यूएनचे अंडरसेक्रेटरी आहेत म्हणजे या लोधीजी आहे तर त्यांना सुद्धा मी ट्विट केलं होतं मॅडम आणि त्यांनी सुद्धा माझ्यासाठी प्रयत्न केले असं मला वाटतंय, कारण त्यांनी मला तेव्हा आधीच सांगितलं होतं, मी सांगितलं होतं चंदूचं आता असं आधीचं झालं आमच्या परिवारात कोणीच नाही आहे सगळं सांगितलं होतं, तर त्यांनी सांगितलं होतं मला हा ह्युमिडिटेरियन इश्यू आहे म्हणे तर माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न करेल म्हणे आणि जे लॉयर आहे ह्युमन राईट्स कमिशनचे पाकिस्तानचे अन्सार बर्नी त्यांनी सुद्धा मी त्यांना सुद्धा ईमेल केला होता, त्यांनी मला ईमेल आयडी टाकला होता, सर्वच पातळीवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याच एक प्रतीक म्हणावं लागेल की आता चंदू चव्हाण जे आहेत ते मायदेशी परत आहेत। तर धन्यवाद चव्हाणजी, तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया आमच्याकडे देण्यासाठी। आपल्यासोबत ब्रिगेडियर आहेत हेमंत महाजन। महाजनजी, 114 दिवसानंतर भारताचा जवान जो पाकिस्तानामध्ये गेला होता तो आता मायदेशी परततोय, कशा पद्धतीनं तुम्ही याकडे पाहता, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? चंदू चव्हाण हा ऑलमोस्ट 3.5 महिन्यानंतर भारतामध्ये परत येतो आहे, ही त्याच्या कुटुंबियांकरता, त्याच्या गावाकरता, महाराष्ट्र राज्याकरता आणि देशाकरता एक नक्कीच चांगली बातमी आहे, कारण अनेक वेळा असं पण घडलेलं आहे की पाकिस्तानमध्ये आपले 71 काही युद्धबंदी होते ते अजून सुद्धा पाकिस्तानमध्ये असावं अशा प्रकारचे लेख वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित होतात, तर त्याच्यामुळे हा परत आला आणि सुखरूप परत आला आणि भारताच्या आत आला आहे वाघा बॉर्डरवरनं, ही खरोखरच एक आनंददायक घटना आहे, ज्याकरता भारतीय सैन्य खासकर DGMO म्हणजे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन हे अनेक वेळा पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑफिसशी बोललेले आहेत आणि त्यांच्यावरती पुष्कळ दबाव टाकण्यात आला, कारण लक्षात ठेवा की जर आमचा जवान चुकून जर LOC क्रॉस करून पाकिस्तानमध्ये जाऊ शकतो तर तशाच प्रकारची चूक ही तुमच्या जवानांकडनं होऊ शकते, पाकिस्तानी सैन्याच्या जवानांकडनं होऊ शकते आणि जर तुम्ही त्याला तर परत पाठवलं नाही तर भविष्यामध्ये आम्ही सुद्धा तुमच्या जवानांना अशा प्रकारे आमच्याकडे पकडून ठेवू शकतो, कारण पाकिस्तानला थोडीशी फोर्सची भाषा जास्त समजते, तर त्यामुळे हा जो दबाव टाकण्यात आला होता भारतीय सैन्याकडनं DGMO कडनं आणि त्यानंतर हे प्रकरण मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स म्हणजे परराष्ट्र खातं यांच्या लेवलला पण गेलं होतं आणि त्यांच्यावरनं पण दबाव टाकण्यात येत होता आणि त्या सगळ्यांचा चांगला परिणाम झाला, आपले संरक्षण मंत्री आणि संरक्षण राज्यमंत्री यांनी पर्सनली यामध्ये लक्ष घातलं आणि या सगळ्याचा एक म्हणजे हे फार चांगला झाला की 3.5 महिन्यानंतर का होईना चंदू चव्हाणची सुटका झालेली आहे। महाजनजी, आता चंदू चव्हाण सारखाच कुलभूषण जाधव यांची सुद्धा यांना सुद्धा सोडण्यात यावं अशी सुद्धा मागणी केली जाते, त्यामुळे तुम्ही याकडे कशा पद्धतीने पाहता? कुलभूषण जाधव याची पण सुटका नक्कीच व्हायला पाहिजे, कारण जी माहिती माझ्याकडे आहे त्याप्रमाणे त्याला खोट्या पद्धतीने पकडलं होतं, म्हणजे त्याच्यावरती असा आरोप करण्यात आला होता की तो
एक हेरगिरीचं काम करत होता भारताकडून पाकिस्तानमध्ये। आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा जो कुलभूषण आहे हा रिटायर्ड झाला होता, चंदू हा एक सर्विंग सोल्जर होता, त्याचं एक स्टेटस किंवा त्याची परिस्थिती एक वेगळी होती। आणि हा कुलभूषण एका जॉब करता बाहेर गेला होता आणि तिथून त्याला पाकिस्तानच्या हस्तकांनी पकडलं आणि त्याच्यावरती हा आरोप केला। तर त्याच्यामुळे हा अर्थात आरोप खोटा आहे, कारण कुठल्या रिटायर्ड ऑफिसर रिटायर्ड अधिकारी किंवा सैनिकांना पाठवून हेरगिरी करायची गरज नसते, त्याकरता अनेक पद्धती अवेलेबल असतात। तर मला वाटतं आपल्याला आपण चंदू चव्हाण करता डिप्लोमॅटिक प्रेशर आणि आर्मीचं प्रेशर त्याच्या पाकिस्तानमध्ये टाकलं तसंच हे टाकलं जावं आणि कुलभूषणची सुद्धा सुटका करण्यात यावी, कारण याचा काही हेरगिरीशी संबंध नाही असं एक सगळ्यांचं मत आहे। आणि मला खात्री आहे की हे प्रेशर काही दिवसानंतर याचा उपयोग होईल आणि त्याची पण सुटका होईल। महाजनजी, चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी सर्वच पातळीवर खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले गेले अशी प्रतिक्रिया काही क्षणापूर्वीच भूषण जाधव, जे चंदू चव्हाण यांचे भाऊ आहेत, त्यांनी आपल्याला दिलेली आहे। अशा पद्धतीनं जर एखादा जवान जर बॉर्डर क्रॉस करून दुसरीकडे गेला तर त्याच्यासाठी कशा पद्धतीने हालचाली केल्या जातात? असं आहे की जी लाईन ऑफ कंट्रोल आहे भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये, यावरती जे इतर सीमेवरती जे बाउंड्री पिलर म्हणजे बाउंड्री स्टॅम्प किंवा तारेचं कुंपण असतं तसं कुंपण तिथे नाही, त्यामुळे काही काही वेळा नेमकी LOC कुठनं सुरू होते हे लक्षात येत नाही। काही नाल्याच्या बाजूने सुरू होते, काही वेळा ते डोंगराच्या टोकावरती पोहोचते, म्हणजे ही जमिनीवरती काही आखलेली नसते, त्याच्यामुळे जवान हे त्या साईडला जाऊ शकतात। आपण आपल्या सीमेवरच्या एका पिकेटवरून दुसऱ्या पिकेटकडे हालचाल करतो आहे आणि चुकून रस्ता चुकून आपण दुसऱ्या पाकिस्तानच्या भागात होऊ शकतो। जशी ही माहिती आपल्याला मिळते लगेचच पिकेट कमांडर ही माहिती त्यांचे कंपनी कमांडर, बटालियन कमांडर, ब्रिगेड कमांडर यांना दिली जाते आणि त्यानंतर अर्थातच ती माहिती पुढे डिव्हिजन हेडक्वार्टर्स आणि शेवटी मिलिटरी ऑपरेशन्सपर्यंत पोहोचली जाते। आणि त्यानंतर ज्यावेळेस पहिले तर पाकिस्तान म्हणजे त्या देशाकडनं ही कबुली मिळायला पाहिजे की जो रस्ता चुकलेला जवान आहे हा आमच्याकडे पोहोचलेला आहे आणि तो सुखरूप आहे, तर अनेक वेळा पाकिस्तान हीच खबर देण्याकरता पुष्कळ वेळ घेतं। मग थोडा अजून जास्त दबाव टाकल्यानंतर की आम्ही स्वतः सांगितलेला आहे तो या ठिकाणी या इतक्या वाजता क्रॉस झालेला आहे, मग ते काही वेळानंतर ते कबूल करतात। आणि त्यानंतर मुख्य होतं काय की पाकिस्तान या सैनिकांकडनं जास्तीत जास्त भारतीय सैन्याविषयी आणि भारतीय सैन्याच्या तयारीविषयी माहिती काढण्याचा प्रयत्न करतो, इतकं की त्याला पाकिस्तानी सैन्याच्या हेलिकॉप्टरमध्ये बसून सुद्धा वेगवेगळ्या भागात फिरवलं जातं आणि तिथून त्याला जी काही माहिती असेल तेवढी माहिती घेण्याचा प्रयत्न केला जातो। आणि ज्यावेळेस त्यांना वाटतं की ही काही माहिती पूर्ण म्हणजे काही भारतीय माहितीच्या पलीकडे आपल्याला मिळणार नाही, त्यानंतर मग ते विचार सुरू करतात की आता याला सोडायचं की नाही। तर तसंच असं नेहमी होतं आणि याच्यावरती DGMO आपलं भारतीय सैन्य यांचं नेहमी लक्ष असतं आणि मग एक वेळोवेळी प्रेशर टाकून ज्या ज्या वेळेला DGMO बोलणं होतं हॉटलाईनवरती त्यावेळेस त्यांना पुन्हा आठवण केली जाते की अजून सुद्धा जो जवान तुमच्या ताब्यामध्ये आहे त्याला कृपया परत करा, नाहीतर आम्ही सुद्धा तुम्हाला तशाचं उत्तर देऊ शकतो ज्यावेळेस तुमचा जवान इकडे क्रॉस होईल। आणि मग 2-3 महिने झाले की ते प्रेशर वर्क व्हायला सुरुवात होते आणि मग हळूहळू त्याची सुटकाही केली जाते। नक्कीच, धन्यवाद महाजनजी तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया आमच्याकडे देण्यासाठी। निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्या सोबत होते। ही प्रक्रिया नेमकी कशी असते त्यांनी आपल्याला थोडक्यात सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। एफजोशा माध्यमातून आपण पाहू शकता भारतीय जवान चंदू चव्हाण यांचं प्रत्यार्पण झालेलं आहे वाघा बॉर्डरवर आणि 114 दिवसानंतर चंदू चव्हाण हा आता मायदेशी परतलेला आहे। चंदू चव्हाण यांच्यासारखाच कुलभूषण जाधव यांनाही सोडण्याची मागणी निवृत्त फ्लाईंग ऑफिसर शिवाली देशपांडे यांनी केलेली आहे। यूनाइटेड नेशंस में पाकिस्तान के जो प्रधानमंत्री हैं नवाज शरीफ ये भी गए थे और उन्होंने भी गुहार लगाई थी यूनाइटेड नेशंस के जनरल सेक्रेटरी को कि कश्मीर का मसला सुलझना चाहिए और भारत ने पीस टॉक्स के लिए आगे आना चाहिए।
और उन्हें यूनाइटेड नेशंस के जनरल सेक्रेटरी ने अनदेखा कर दिया था और अनसुना कर दिया था। तो इस चीज से और दूसरा एक कारण यह है कि सर्जिकल स्ट्राइक्स जब हमने किए थे तब दुनिया के काफी सारे देशों ने सर्जिकल स्ट्राइक्स को जब भारत ने किया तो भारत को सपोर्ट किया था। तो ये दो कारण मुख्य मैं मानती हूं कि इनकी वजह से पाकिस्तान को लगने लगा कि शायद हम पूरी दुनिया में अलग थलग पड़ जाएंगे और इसीलिए ये शांति वार्ता हम लोग शुरू करें भारत के साथ और इस यहां पर शांति प्रस्थापित हो, इसके लिए ये पहला कदम पाकिस्तान ने उठाया है। इसी तरह पाकिस्तान ने कमांडो कुलभूषण जाधव को भी रिलीज कर देना चाहिए। देर आए दुरुस्त आए ये मैं कहूंगी पाकिस्तान को, पाकिस्तान ने अब संभलने की जरूरत है। एकशे चौदा दिवसानंतर चंदू चव्हाण हे आता भारतामध्ये परतलेले आहेत आणि आता चंदू चव्हाण यांच्याप्रमाणेच कुलभूषण जाधव यांची सुट्टा सुटका करण्यासाठी प्रयत्न केले जावेत अशी आता मागणी केली जाते। चंदू चव्हाण यांच्या सुटकेची माहिती मिळताच त्यांच्या गावी एक जल्लोष साजरा केला गेला। गावकऱ्यांनी मिठाई वाटून एकमेकांचं तोंड गोड केलेलं आहे। एकीकडे आपण दृश्य पाहताय वाघा बॉर्डरवर चंदू चव्हाण यांचं प्रत्यार्पण केलं जात असतानाची दृश्य आहे, तर दुसरीकडे त्यांच्या गावात त्यांच्या मूळ गावी जो जल्लोष साजरा केला जातोय तो आपण पाहताय। मी सर्वात आधी तर सगळ्यांचे आभार व्यक्त करतो जो भांबरे साहेबांचा जो प्रयत्न होता आहे प्रयत्न झालेला आहे त्यासाठी सक्सेस मिळाला तर मी सर्वात आधी त्यांचाच ऋणी राहील भांबरे साहेबांचा। त्यानंतर जी इंडियन आर्मीचे DGMO साहेब आहे त्यांनी एवढ्या लेवलवर दोनदा पाकिस्तानशी संपर्क केला आणि त्यांच्याशी बोलणं केलं तर DGMOंचा मी आभारी राहील आणि मी माझी जी ड्युटी आहे ती अजून इमानदारीने करेल आणि माझ्या ड्युटीमध्ये काहीच कमी पडू देणार नाही। माझ्या भावासाठी जे प्रयत्न केले त्यांनी तर त्यासाठी मी शेवटपर्यंत आपल्या देशाचा शेवटचा श्वासपर्यंत देशाचं रक्षण करत राहील। आणि जे आता माझे जे गावकरी आहे गावकऱ्यांनी जे सपोर्ट केलेलं आहे मला माझ्या नातेवाईकांनी जो सपोर्ट केलेला आहे तर त्यांचाही मी आभारी राहीन। आणि खास करून जी भूमिपुत्र संघटना आहे महाराष्ट्राची जे अध्यक्ष आहे तर त्यांनासुद्धा मी त्यांचासुद्धा आभारी राहीन, त्यांनी जे प्रयत्न केले। आणि आपल्या धुळ्याचे जे ब्राह्मण समाज आहे त्यांचा पण मी आभारी राहीन। आपल्यासोबत संरक्षण तज्ज्ञ आहेत अरविंद गोखले। गोखलेजी, एकूणच सर्वच पातळीवरून पाकिस्तानवर दबाव टाकला गेला म्हणूनच आज 114 दिवसानंतर चंदू चव्हाण हे आपल्या मायदेशी परतले आहेत अशा प्रतिक्रिया येत आहेत, काय प्रतिक्रिया आहे तुमची? पाकिस्तानवर दबाव आला ही गोष्ट खरीच आहे, त्यात शंकाच नाहीये, पण पाकिस्तानवर दबाव आला म्हणून तो लगेच आता शांतता विषयक बोलणी करायला तयार होईल आणि आपल्या बरोबर तो लगेच उद्या शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढे पाऊल टाकेल असं काही वाटत नाहीये। पाकिस्तानची आत्ताची जी अवस्था आहे ती लक्षात घेतली तर त्यांना भारताबरोबरचे संबंध खरं म्हणजे चांगले असावेत असं वाटतं। काही तिथले जे राजकारणी आहेत त्यांना असं वाटणं हे स्वाभाविक आहे कारण पाकिस्तानची प्रगतीच त्याच्यामध्ये अडकून पडणार आहे आणि त्यातून काही निष्पन्न व्हायची शक्यता नाही असं लक्षात घेतलं तर असं वाटतं की त्यांना भारताबरोबर शांततापूर्ण पुरवणी करायची आहेत वगैरे, पण त्याच्यासाठी जी तयारी लागते ती तयारी त्यांची आहे किंवा नाही असा प्रश्न आहे। याच्या आधीचे जे त्यांचे लष्कर प्रमुख होते राहील शरीफ, जनरल राहील शरीफ, ते ज्या पद्धतीनं बोलत होते त्या मनानं हे बाजवा जे आहेत ते थोडे कमी बोलतात आणि कमी म्हणजे भारताच्या बद्दलचा जो द्वेष आहे तो त्या प्रमाणामध्ये कमी दाखवतात, पण राहील शरीफ यांचा द्वेष हा पराकोटीचा होता आणि ज्या पद्धतीनं ते बोलत होते ते लक्षात घेतलं तर आता असं वाटतं की हे सगळं त्यांना कुठेतरी एका विशिष्ट दिशेनं न्यायचं असावं, पण आपण खात्री देऊ शकत नाही पाकिस्तान बद्दल कधीही अशी आपण खात्री देऊ शकत नाही की तो आज असं करतील तर उद्या त्याच्या विरोधात सुद्धा पाऊल उचलतील। म्हणजे शांततापूर्ण चर्चेसाठी पाकिस्तानचं हे पहिलं पाऊल असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो का? मला काही तसं वाटत नाही शांततेच्या दृष्टीनं पहिलं पाऊल वगैरे असेल असं नाही, परंतु भारताबरोबरचे संबंध म्हणजे आता ट्रम्प तिथे अमेरिकेमध्ये आलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प आणि ते त्यांच्या दृष्टीनं काय पुढे ते ऍक्शन घेतात कारण काल ते जे काही बोलले त्याच्यावरनं इतकं काही सरळ या पुढचं जग असेल असं वाटत नाहीये आणि त्याचीही कुठेतरी त्यांना नोंद घ्यावी लागते आणि ती त्यांनी घेतली असावी अशीही शक्यता आहे। याचे अनेक कंगोरे असू शकतात परंतु त्यातून आपण असं एकदम म्हणू शकत नाही की भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध उद्याच्या उद्या चांगले होतील आणि तशी शक्यता फार
कमी आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. नक्कीच नक्कीच. धन्यवाद गोखलेजी, तुम्ही तुमची सविस्तर प्रतिक्रिया आमच्याकडे देण्यासाठी संरक्षण तज्ज्ञ होते आपल्या सोबत आणि या संदर्भातले त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया आपल्याकडे दिलेली आहे. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे आता आपल्या सोबत आहेत. भामरेजी, कशा पद्धतीने तुम्ही पाहता याकडे, काय पहिली प्रतिक्रिया आहे तुमची? चंदू चव्हाण 114 दिवसानंतर मायदेशी परतले. चंदू चव्हाण मायदेशी परतल्याचा अभिमान आनंद या देशातील प्रत्येक नागरिकाला आहे. हो, महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला आहे, धुळे जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकाला आहे. आणि सातत्याने आम्ही प्रयत्न करत होतो, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, एक्सटर्नल अफेअर्स, आणि आज त्याला यश मिळालं त्याचा आनंद निश्चित आहे. भामरेजी, चंदू चव्हाण यांचे भाऊ जे आहेत भूषण चव्हाण यांची सुद्धा प्रतिक्रिया आम्ही काही क्षणापूर्वी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सुद्धा सर्वांचे आभार मानलेले आहेत. ज्या पद्धतीनं पाठपुरावा केला गेला त्याच्यामुळेच आज आमचे भाऊ चंदू चव्हाण हे आता मायदेशी परत आहेत, गावी परत आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे. भामरेजी, तुमच्याकडून नेमकं कशा पद्धतीनं पाऊल उचललं गेलं चंदू चव्हाण यांच्या सुटकेसाठी? आम्ही डिफेन्स मंत्रालय डीजीएमओच्या माध्यमातून पाकिस्तानच्या डीजीएमओशी आठवड्यातनं किमान दोनदा संपर्क केला जात होता. त्याचप्रमाणे एक्सटर्नल अफेअर मिनिस्ट्रीच्या माध्यमातूनही प्रयत्न होत होता. मागच्या आठवड्यात पहिल्यांदा गेलो. मागच्या आठवड्यात आपल्याला सगळ्यांना मी सांगितलं होतं की पाकिस्तान अथॉरिटी पहिल्यांदा पॉझिटिव्हली बोललेली आहे, त्याच्यामुळे चंदूच्या सुटकेचा मार्ग मोकळा झालेला आहे. हो, आणि आज चंदूची सुटका झाली. हो भामरेजी, चंदू चव्हाण आपल्या कुटुंबियांना आता केव्हा भेटू शकतात? आता आर्मी प्रमाणे त्यांची जे काही प्रोसिजर ती पूर्ण होईल, त्याच्यानंतर ते कुटुंबियांना भेटू शकेल. नक्कीच. धन्यवाद भामरेजी, आमच्याशी तुम्ही सविस्तर बातचीत केल्यासाठी. संरक्षण राज्यमंत्री आपल्या सोबत होते आणि आता आर्मीच्या ज्या प्रोसिजर्स आहेत ते पूर्ण झाल्यानंतर चंदू चव्हाण आपल्या कुटुंबियांना भेटू शकतात, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. वाघा बॉर्डरवरती हे दृश्य आपण पाहताय. चंदू चव्हाण यांचं प्रत्यार्पण जे आहे केलं जात आहे आणि आता 114 दिवसानंतर चंदू चव्हाण हे आपल्या मायदेशी परतलेले आहेत. एक पाकिस्तानकडून शांततापूर्ण चर्चेसाठी एक पहिलं पाऊल हे म्हणू शकतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 114 दिवसानंतर चंदू चव्हाण यांची सुटका झालेली आहे. ज्यावेळेला चंदू चव्हाण हे बॉर्डर पार करून पाकिस्तानमध्ये गेलेले होते, चुकून बॉर्डर पार करून गेलेले होते, त्याच्यानंतर एक दुःखाचा डोंगरच त्यांच्या कुटुंबियांवर कोसळलेला होता. त्यांच्या आजीचं सुद्धा दुःखद निधन झालेलं होतं आणि आता चंदू चव्हाण यांच्या सुटकेची बातमी कळताच चंदू चव्हाण यांच्या मूळ गावी जल्लोष साजरा केला जातो आहे.